इस भाईंना विनंती की आपण सचिनजींना आणि अवधूतजींना हा एक तारा देऊन त्यांना आजच्या या कार्यक्रमाची ही आठवण द्यावी. अवधूत गुप्ते, सचिन दरेकर आणि याचबरोबर आता या ठिकाणी आज ज्या कामासाठी आपण सगळेजण आलेलो आहोत तो आनंदाचा सोहळा, तो आनंदाचा क्षण. मैं यहाँ पे मेरे तीन बड़े भाई यहाँ पे उपस्थित है, उनके बगैर ये मेरा प्रोग्राम आधा रह जाएगा. असलम भाई लश्करिया, साजिद भाई, वाजिद भाई, इनकी उपस्थिति आज मेरे लिए बहुत मान्य रखती है. आज इस मंच पे ये मुझे आशीर्वाद देने के लिए आए, मैं इन तीनों का शुक्रिया अदा करता हूँ. महेश जी, रितेश जी, मैक सर, थैंक यू. मी या सगळ्या मान्यवरांना मंचावर यायची विनंती करतो. आपल्या हस्ते आज या संगीताचं अनावरण व्हावं. सुरेश जी वाडकर, सचिन जी पिळगावकर, साजिद वाजिद, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, मकरंद देशपांडे, चित्रपटातले कलाकार, मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण मॅक्स सर प्लीज सगळ्यांनी मंचावर यावं. अवधूत जसं मगाशी म्हणाला, सुरेश जी, सचिन जी पिळगावकर हे प्रत्येक प्रोजेक्टला शुभेच्छा द्यायला असतातच. प्रताप सरनाईक सर, आपल्याला विनंती, आपण कृपया मंचावर यावं. यावेळेला सुरेश जी मात्र एका वेगळ्या भूमिकेत आहेत, कारण दरवेळेला चित्रपटातलं म्युझिकचं लॉन्च त्यांच्या हस्ते होतं, पण यावेळेला त्यांनी चित्रपटामध्ये गाणं सुद्धा गायलं आहे आणि आमच्यासाठी ते अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी त्यांच्यापासूनच सुरुवात करतो. सुरेश जी, मी आपल्याला विनंती करतो की आपण दोन शब्द व्यक्त करावे. नमस्कार मंडळी. अवधूतनं खूपच छान चित्रपट केला आहे, मला बघण्याची संधी मिळाली आणि तो खूप जबरदस्त चालेल याची मला खात्री आहे. एक गाणारा माणूस एवढं सगळं करू शकतो ही कल्पनाच फार मोठी आहे. त्याच्याबद्दल मी अवधूत लहान आहे वयानं, त्यांनी खूप आशीर्वाद देतो. और लष्करिया साहब, मी फिल्म प्लॅटिनम जुबली करें उस वक्त भी ऐसे ही मिलेंगे, तब तक ग्रँड हयात से भी कोई बड़ा होटल बनेगा, वहाँ पर ये पार्टी हो जाए. बहुत बहुत मुबारक सबको. अवधूत गुप्ते, तुसी ग्रेट हो. सचिन जी, आपल्याला विनंती, आपण आम्हाला आशीर्वाद द्यावे. अवधूतला आम्हा सर्वांचे शुभाशीर्वाद नेहमीच मिळत असतात, त्यामुळे त्याला त्यात पण नवीन वाटतं काहीतरी याचा आनंद मला आहे आज. आणि हा चित्रपट मीही पाहिलेला आहे, सुरेश बरोबरच पाहिलेला आहे. हा चित्रपट खरंच खूप छान झालेला आहे, खूप मेहनत घेतलेली आहे सर्व लोकांनी. हा चित्रपट पाहिल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती, मी बाहेर आल्यानंतर अवधूतला सांगितलं की अवधूत, दिस इज द डिरेक्टर्स फिल्म आणि डिरेक्टर म्हणून तू या चित्रपटात अप्रतिम काम केलेलं आहेस. हे मनापासून मी त्याला बाहेर आल्यानंतर सांगितलं. संतोषचं काम, सर्व कलावंतांचं काम, जेवढे इथे कलाकार उभे होते संतोषच्या बरोबर सगळं, सर्वांनी मिळून खूप सुंदर काम केलेलं आहे, मनापासून काम केलेलं आहे. मला असं वाटतं या चित्रपटाचं संगीत तर तुम्ही ऐकलेलंच आहे, त्यामुळे ते किती चांगलं आहे मला तुम्हाला नव्यानं सांगायची आवश्यकता नाही. ज्ञानेश, आय थिंक ज्ञानेश्वर हे नाव आहे आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या जीवनावर जी पिक्चर आहे वगैरे असं सांगण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, मला फक्त त्याच्यात एक उजळा करायचा आहे की तो फक्त इंटरवलपर्यंत त्याची गोष्ट आहे, इंटरवलच्या नंतर त्याची गोष्ट नाही आहे. चित्रपट तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी का बोलतोय. तर त्यामुळे कृपया गैरसमज त्याच्याबद्दल करून घेऊ नका. पण अतिशय सुंदररित्या हे सर्वजण सर्व मांडलेले. रईस भाईंचं मला कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी इतक्या मोठ्या मनानं अवधूतला जवळ केलं आणि अवधूतनी एक दिग्दर्शक म्हणून त्यांची जी स्तुती केली, त्यांचं कौतुक केलंय, ते आजकालच्या दुनियेमध्ये ह्या गोष्टी फार कठीण असतात, पिक्चर कम्प्लीट झाल्यानंतर एकमेकांची स्तुती करायचा.
पण तरी सुद्धा जर ही गोष्ट झालेली आहे तर ती खूप छान आहे आणि ती तशीच राहो अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि त्याचबरोबर रईस भाईंना मला अजून एक गोष्ट सुचवायची आहे. ती सुचवायची ही आहे की हा चित्रपट चालो आणि चालल्यानंतर तुम्ही यशस्वी झाल्यानंतर रईस भाई तुम्ही एक हिंदी चित्रपट बनवा आणि अवधूतला दिग्दर्शक म्हणून घ्या. अवधूतच्या वतीनं मी तुम्हाला एक शब्द देतो की तेव्हा तो आग्रह करणार नाही की याचं संगीत मीच देईन, तो साजेद वाजेद बरोबर सुद्धा काम करेल. मराठी माणसाला अजून पुढे जाऊ द्या आणि तुमची जर ही अशा प्रकारे टीम झाली असेल तर त्या टीमला अजून पुढे तुम्ही घेऊन जा अशी ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. माझ्या सदिच्छा माझ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना. थँक्यू सचिनजी. मी महेशजी मांजरेकर यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावेत. महेश सर नमस्कार. याच स्टेजवर मी आणि अवधूतनी दोघांनी ठरवलं. अवधूतनी पहिला बनवला. आय हॅव टू नाव अभी आय हॅव टू मॅच दॅट बट आय नो की अवधूत खूप 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 सिन्सिअर आहे. जितका सिन्सिअर सिंगर आहे जितका सिंगर सिन्सिअर म्युझिक डिरेक्टर आहे तेवढाच तो खूप पॅशनेट डिरेक्टर आहे. अँड आय नो ही मस्ट हॅव डन अ ग्रेट जॉब. मी पाहिलेलं नाही आहे अनफॉर्च्युनेटली पिक्चर बट आय नो म्हणजे गाणी ऐकून आहे. आणि रईस भाई सारखं प्रोड्युसर मिळलं. रईस भाई मोर दॅन अ प्रोड्युसर इज माय फ्रेंड. वन मॅन आय कॅन कॉल अप एनी टाईम अँड टॉक अबाउट एनिथिंग इज रईस भाई. आणि त्यांच्यासारखं प्रोड्युसर मिळणं ही खूप लकची गोष्ट आहे. आता बघू आम्ही सुरू कधी करू सिनेमा तेव्हा नंतर सिनेमा झाल्यावर आम्ही एकमेकांचं किती कौतुक करू ते. पण आय नो इज मोर दॅन अ फ्रेंड. आणि त्याने खूप पॅशनेटली सिनेमा प्रोड्यूस केलेला आहे. आणि आय नो ईच अँड एव्हरी ॲक्टर हिअर हॅज रिअली कॉन्ट्रीब्युटेड. आय हॅव फेथ दॅट दिस फिल्म इज गोइंग टू बी अ हिट. आणि तुमच्या आहेत कसं मी ईगर आहे 30 तारखेला सिनेमा बघायला. थँक्यू 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 महेशजी. रितेश देशमुख आपल्याला विनंती. नमस्कार. ग्रँड हॅटच्या ग्रँड बॉलरूममध्ये ग्रँड म्युझिक रिलीज एका ग्रँड चित्रपट एक ताराचं होतं याबद्दल संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा. रईस भाई यांची माझी ओळख वीर मराठी. आम्ही एकत्र क्रिकेट खेळतो एकत्र मॅचेस खेळतो आणि मला वाटतं की एखाद्या व्यक्तीचं जे कॅरेक्टर असतं ते ग्राउंडवर्क करतं की तुम्ही कसे तुमचे भाव असतात स्वभाव असतात तुम्ही कसे टीमवर्क करता. आणि त्यावेळेस तुम्हाला कळतं की एखादा व्यक्ती हा कितपत त्याची क्रेडिबिलिटी असते इंटेग्रिटी असते. आणि रईस भाई वीर मराठीचे एक खंबीर पिलर आहेत आणि ते नेहमी टीमसाठी काहीतरी जास्त करायचा प्रयत्न करतात. त्याचप्रकारे ॲज अ प्रोड्युसर यांनी बरेच चित्रपट काढलेत मोठे मोठे चित्रपट काढलेत. आणि अवधूत यांची माझी जुनी ओळख आहे आणि मला वाटतं की दोघंही स्वभावानी चांगले आहेत आणि दोन चांगले व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी छान असं घडतं. आणि एक तारा मला वाटतं की एक चांगला चित्रपट नक्कीच असेल. दोघांनी पाहिलेले आहेत ज्यांची मतं मी नेहमी मनात ठेवतो आणि त्यांच्यामुळे मी हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे. परंतु मला वाटतं की मराठी चित्रपट आता हळूहळू अजून मोठे होत राहत आहेत आणि मराठी माणसांनी अशीच प्रगती नेहमी करावी. मराठी चित्रपटही अजून मोठे व्हावेत. तर एक ताराला लय भारी शुभेच्छा आणि लय भारीपेक्षाही मोठा तुम्ही पल्ला गाठावा ह्याच शुभेच्छा मी देऊ इच्छितो. थँक्यू. साजिद भाई वाजिद भाई आपसे विनंती आहे. ये हमेशा मुझे ही आगे कर देते हैं. गलत बात है इनकी. जरा आज इनकी आवाज भी सुन लीजिए. इसकी मराठी मेरे से बेटर है. सबसे पहले तो स्टेज पे बहुत अच्छा लग रहा है और हम लोग बैठे हुए थे मैं ये सोच रहा था कि हिंदी सिनेमा में ये दिन कब आएंगे जब 10-10 गाने करेंगे. क्योंकि ये दिन ही उड़ गए. अभी जितने दिन हो रहे हैं 2 गाने के लिए 3 गाने के लिए वो भी पेमेंट तो लेट मिलता ही हो बात अलग है. तो खैर मुझे तो बहुत अच्छे लगे ये प्रोड्यूसर रईस भाई. आप हिंदी पिक्चर भी बनाओ
और सचिन भाई ने बोला वही करना, हमको ही म्यूजिक लेना अवधूत, वी विल वर्क हार्ड फॉर यू हाँ रियली, हमारे भी रात के सपने तुमको मिलेंगे। और असलम भाई जो हमारे बड़े भाई हैं, जो जहाँ भी हुक्म करते हैं हम लोग पहुँच जाते हैं, तो आज इनका हुक्म था रईस भाई का, तो हम यहाँ हैं। प्लीज़ असलम भाई दो बोल, आप भी बोलिए। थैंक यू भाई। अरे ऐसा मत बोलो, कुछ तो बोलो। नहीं इनको दो अल्फाज बोलने के लिए, तो उन्होंने कहा थैंक यू। आप तीनों के यहाँ पे उपस्थिति मेरे लिए बहुत मायने रखती है, और आप लोगों का यही आशीर्वाद मेरे साथ रहे, बस यही अल्लाह से दुआ करता हूँ। बोलना चाहूँगा कि यार आप बहुत अच्छे लग रहे थे स्टेज पे जब आप गा रहे थे, वाकई आपने जो कहा कि ऐसा लग रहा था जैसे आप ही गा रहे थे, और गाने बहुत अच्छे लग रहे हैं। सो ऑल द बेस्ट फॉर योर फिल्म।